गदर टू या चित्रपटाची 49 दिवसांमध्ये किती कमाई झालेली आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. गदर टू हा चित्रपट जो आहे 11 ऑगस्ट रोजी थिएटर्समध्ये रिलीज झाला होता. सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, संजय दत्त यासारखे बरेच काही कलाकार या चित्रपटाच्या लीड कास्टमध्ये दिसले होते. 100 कोटी रुपये या चित्रपटाचे बजेट आहे, म्हणजे चित्रपटाला तयार करण्यासाठी लागलेले आहेत. आणि 49 दिवसाची जर टोटल कमी पाहायला गेलं तर ती जवळपास 525 कोटींच्या घरात जाहिर गेलेली आहे. चित्रपटाने 525 कोटी रुपये जे आहेत नेट 49 दिवसामध्ये कमवलेले आहेत. पठाण या चित्रपटाचा रेकॉर्ड देखील मोडलेला आहे, जे की 524 कोटी रुपयांचा होता. आणि सध्या हा चित्रपट हिंदीमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट जे आहे ते ठरलेला आहे. इथं झाली नेट कमाई. आणि वर्ल्ड वाईडमध्ये जे आकडा भेटलेला आहे मला ते असं सांगण्यात येत आहे की 685 कोटी रुपये या चित्रपटाने टोटल वर्ल्ड वाईड कमाई जी आहे ती केलेली आहे, जे की खूप चांगला आकडा आहे. तर पाहायला गेलं तर बजेटच्या जवळपास चित्रपटाने 6 ते 7 पट जास्त कमाई केलेली आहे, त्यामुळे हा चित्रपट ऑल टाईम ब्लॉकबस्टर जे आहे ते ठरलेला आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघितला आहे की नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.